म्हणून म्हाका बाबाजींनी आपल्या जिवना मध्ये हा नियम का केला शार मातार अशा मात्र म्हणतात. दुसरा व्रत काय बाबांचं नियम श्रीराम गुरुंचा. तिसरा नियम काय होता बाबांचा, पैशाला स्पर्श करायचा का पैसे खिशात घालायचे. काय नियम होता बाबाजींचा, पैशाला जे सर्व काय बाबा नियम सांगणार नाहीत मला ज्याने बघा लक्षात घ्यायचे. म्हणजे बाबाई सारखी तो का थोडी होती आपल्या जीवनाला लागली. मी किती मोठं भाग्य आपल्या शाळेत आणि आपण बघा, आपण बघा आपल्याला बाहेरचे वारे लागायचे आपण दुसरं काही बघत असायचं लक्षात. कारण संगतीचा प्रभाव असतो, संगतीचा प्रभाव. म्हणून कधी बघा माणसाने संगत कोणाही धरावी, सगळं कोणी धर सांगा, संगत कोणाही धरावी. हा धरडे म्हणा संगत किंवा करू नका काही संत संगात लक्षात या. जो महत्वाचा मुद्दा आपण राहिला वाटत वाचून महत्वाच्या मुद्द्याकडे आपण येऊया की बाबाची काय तळमळ होती, संसारिक जीवाचा उद्धार झाला. त्याचबरोबर काही साधन करणं आवश्यक साधन. मग नाथ महाराजांनी बघा भागवतम वर्णन केलं बरं का की ज्या संसारिक जीवाला वाढतो मी संसार तरुण गेलं पाहिजे, माझं संसार भय नष्ट झालं पाहिजे, त्याशी कोणतं साधन केलं पाहिजे बघा असं नाथ महाराजांनी कशाने सांगितलं भागवतामध्ये. भागवताला आद्या किती नंबर आहे बघा, 12 म्हणजे हा 12 नंबर, अध्याय नंबर 12. ग्रंथ कोणता भागवत. माझं तो कोणी लिहिलेला असावा, कारण 12 स्कंदी बघा किती स्कंदी भागवताचे, 12 स्कंदी भागवत आहे. त्यातला 11 स्कंद कोण लिहिले आहेत, नाथ महाराजांनी. नाथाने लिहिलेल्या 11 स्कंदामध्ये भागवता ग्रंथामध्ये अध्याय किती बोल ना मागचे सुद्धा, हा 12 नंबर अध्याय लक्षात घ्या. 12 नंबर अध्यायमध्ये ओळी किती नंबर सांगितली नाथ महाराजांनी, 471. ओळी नंबर किती मागचे, ओळी नंबर किती 471. ओळीमध्ये अध्याय 12 ना भागवतामध्ये नाथ महाराजांनी काय सांगितलं या ओळीमध्ये, ज्या संसारी जीवाला वाढतं माझं संसार भय नष्ट झालं पाहिजे, मी संसार तरुण गेलं पाहिजे, त्यासाठी कोणतं साधन करावं लागेल याचं वर्णन या ओळीमध्ये बघा नाथ महाराज केलं. तेव्हा नाथ महाराज काय म्हणतात बघा, तेव्हा नाथ महाराज काय म्हणतात, न करीता सद्गुरु भजन. काय म्हणतात नाथ महाराज, न करीता सद्गुरु भजन, नवे भय वृक्षाचे छेदन, जरी कोटी कोटी साधन आणि आणखी आहे. सुंदर वर्ण, सुंदर साधन नाथ महाराज या होळीमध्ये बघायला सांगितले. तेव्हा नाथ महाराज काय म्हणतात, कोट्यावधी साधने केली बघा, 1-2500 नाही तर नाथ महाराज म्हणतात कोट्यावधी साधने केली बघा संसार जीवाने. किती कोट्यावधी साधने बघा संसार जीवाने केली, मात्र काय केलं नाही, गुरुचं भजन केलं नाही. कोणतं साधन साधन म्हणजे कोणतं साधन, गुरुचं भजन जर केलं नाही तर तो संसारातून तरुण जाणार. ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः. बघा हे भजन का हा जपकासाठी मानायचा, मग लक्षात आलं का हे कोणी सांगितलं, हे कोणी सांगितलं नाथाने, कोणत्या ग्रंथ सांगितलं भागवत मध्ये, अध्याय किती सांगितलं 12, ओळी किती नंबर सांगितले शाबास. अशा द्या जो भागवत ग्रंथ नाथांचा काशीच्या पंडितांनी गंगेमध्ये फेकून दिला होता, लक्षात घ्या काय झालं होतं प्रसंग, फेकून देण्यात आला होता. मात्र तोच फेकलेला भागवत गंगा मातेने काय केला होता, वरची वर हातात झेलला होता आणि आपल्या मस्तकावर धारण केलं. लक्षात घ्या ही साधी गोष्ट. आणि ज्या पंडितांनी तो भागवत बोलण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला असं त्यांना दृश्य दिसलं की गंगामाईने प्रत्यक्ष तो झेलावा आणि मस्तक धारण करावा, त्याच भागवताची मग त्या काशीच्या पंडितांनी काय केलं होतं, हत्तीवरून मिरवणूक काय काढली होती लक्षात घ्या. भागवत ही साधी गोष्ट नाही. त्याच भागवतने बघा भागवतामध्ये नाथ महाराजांनी गुरुच्या नामाचा महिमा सांगितला, परत नामाचा महिमा सांगितला, गुरु नामाचा महिमा. जसं आता इथं सांगेल ना संसारी जीवाने कोणतं साधन करावं, त्यासाठी नाथ महाराजांनी सांगितलं, उदाहरण दिलं. उदाहरण बघा, 5 उदाहरण दिले, 5 प्रमाण दिले. 5 प्रमाण कशासाठी उदाहरण प्रमाण दिले,
की ह्या सिद्धांत कसा वगैरे सिद्ध होऊ शकतो. त्याला पहिलं उदाहरण मान आत्महाराज दिलं. कोण कशासाठी उदाहरण दिलं? ज्या संसारी जीवाला वाढतं मी संसार तोडून जावं, त्यांनी कोणतं साधन केलं पाहिजे? तर कोणतं साधन केलं पाहिजे? गुरुचं भजन. गुरुचं भजन कसं श्रेष्ठ आहे?